राजकुमार ताकमोगे यांनी आपले राहिलेले स्वप्न पूर्ण केले असून त्यांनी बीएची पदवी प्राप्त केली आहे. 2 महिन्यापूर्वी दिलेल्या परीक्षेत त्यांना 69% मार्क्स मिळाले असून कित्येक वर्षापासून बाळगलेले ध्येय पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. हे पूर्ण करताना त्यांनी अनेक अडचणी आल्या. लग्ना अगोदर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, लग्नानंतर मुलांचे शिक्षण आणि त्यांची लग्ने. मात्र मागील लॉकडाऊनमध्ये त्यांनी आपल्या मिळालेल्या वेळेचा उपयोग करत फॉर्म भरून अभ्यास केला आणि शेवटी यश मिळालेच. या संपूर्ण परिश्रमात आपल्या कुटुंबाची, खास करून आपल्या पत्नीची साथ लाभली असल्याचं त्यांनी सांगितले. काका काय सांगाल, या वयात तुम्ही आज ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, हे नक्की ध्येय कसं होतं आणि काय नक्की यापाठीमागचा उद्देश? ध्येय असं होतं की लहानपणापासून मला वाचनाची प्रचंड आवड होती. शालेय जीवनामध्ये असताना मी छोटे छोटे विनोद, चुटकुले, कथा असे छोट्या छोट्या लहान मुलांच्या मासिकात लिहित होतो. तर त्यामुळे लिहिण्याची आवड आणि शैली माझी तयार झाली. आणि SSCला असताना एका स्पर्धेत मला माझ्या कथेला बक्षीस मिळालं आणि ती कथा प्रसिद्ध झाली. आणि आमच्या हेडमास्तरांनी ती वाचून त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू मराठी लिटरेचर घेऊन BA हो आणि BA झाल्यानंतर MA हो आणि नंतर मग तू प्रोफेसर बन आणि हे तुझं चांगलं करिअर आहे, तुझ्या आवडीचं करिअर तुला मिळेल. त्यातून मला प्रोत्साहन मिळालं शिक्षकांच्या सांगण्यावरून. तेव्हा तुम्ही तसं केलं नाही आहे, तुम्ही वेगळ्या याच्याकडे? हां, त्यावेळेस शक्यच नव्हतं, कारण माझी त्यावेळेला 6 वर्ष शिक्षण घेण्याची तेवढी माझी परिस्थिती नव्हती. म्हणून 3 वर्षाचा शॉर्ट इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मी पूर्ण केला, कारण त्यावेळेला इंजिनिअरिंग डिप्लोमाला बरे दिवस होते. इंजिनिअरिंगला नोकर लगेच लागायच्या, पण तो खडतर डिप्लोमा 3 वर्षाचा मी पूर्ण केला. म्हणजे जरी तो डिप्लोमा 3 वर्षाचा असला तरी तो एवढा सोपा नव्हता. पूर्ण दिवस जायचा, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 कॉलेज असायचं, प्रॅक्टिकल असायचं, फील्डवर्क असायचं, वर्कशॉपचं काम असायचं. ते सगळ्या खडतर अडचणीतून मी तो डिप्लोमा 3 वर्षात पार केला आणि मी नोकरीला लागलो. ST महामंडळामध्ये मी सर्व्हिसला लागलो. त्याच्यानंतर? आणि त्याच्यानंतर नोकरी करता करता आणि ते नोकरीच्या व्यापामध्ये ते ST नोकरी म्हणजे खूप प्रवास, तर त्यामुळे माझा सगळा वेळ त्यातच निघून गेला. फॅमिलीला पण वेळ देता आला नाही, त्यामुळे अभ्यास तर लांबच राहिला. त्यामुळे मी जे ठरवलं होतं की हा आपण BA नंतर करू, पण ते मला BA काय रिटायर होईपर्यंत जमलं नाही. आणि रिटायर झाल्यानंतर मग मी ॲडमिशन घेतली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात. आणि ती ॲडमिशन घेतल्यानंतर तरी 2 वर्ष मी व्यवस्थित पार पडलो. सेकंड इयर FY झालं, SY झालं, पण TY वेळेला घरगुती अडचणी, मुलांची लग्न वगैरे ह्याच्यामुळे ते जमलं नाही. आणि पुढे सोशल वर्कमध्ये मी इतका गुंतत गेलो की मला मी नुसतं फॉर्म भरायचं, पैसे भरायचे, आणि पण परीक्षेला तयारी न झाल्यामुळे परीक्षेला बसत नव्हतो. पण मध्ये लॉकडाऊन पिरियडमध्ये मी ठरवलं की काय नाही, आता या लॉकडाऊनमध्ये आपल्याला ही संधी मिळालेली आहे, त्याचा आपण चांगला फायदा घ्यायचा. या संकटातल्या संधीत रूपांतर करून मी लॉकडाऊन पिरियडमध्ये मी मनापासून अभ्यास केला. अगदी ठरलेलं टार्गेट ठरवून 70% मार्क्स मिळवायचेच असं ठरवून मी भिंतीवर 70 हा आकडे लिहिला. जाता येता त्याच्याकडे मी बघत होतो आणि ते माझ्या डोक्यात भिनत गेला आणि त्या दृष्टीने मी अभ्यास करीत गेलो. आणि शेवटी मला 69% मार्क्स मिळून मी यशस्वीरित्या BA उत्तीर्ण झालो.